नवीन प्रकल्पात मात्र एक रुपयात घर ललित रुंठा ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गोविंदनगरजवळ शंभर फुटी रिंग रोड रस्त्यावर बुकिंगसाठी एक एप्रिल ते चार एप्रिलपर्यंत संपर्क साधा सात 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 शून्य 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 दोन 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 मग वाट कसली बघताय ललित रुंठा ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मात्र एक रुपयात घर बुक करा गौरव कर्तृत्वाचा सन्मान स्त्री शक्तीचा एक हात मदतीचा निर्धार करूया मानुसकीचा, माणुसकीचा या संकल्पनेतून कार्यसम्राज्ञी पुरस्कार सोहळा शनिवारी एकोणावीस मार्चला दिंडोरी तालुक्यातील शिंदवड इथं संपन्न झाला जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव जाणावा याच विचारांच्या आधारे एक हात मदतीचा निर्धार करू या मानुसकीचा या पत्रकार सुभाष जाधव यांच्या संकल्पनेतून साकार आणि नेहरू युवा आणि ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं गौरव कर्तृत्वाचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यसम्राज्ञ पुरस्कार सोहळा नयनरम्य आणि निसर्ग निर्मित रत्नगड शिंदवड या ठिकाणी खंडेराय मंदिराच्या पायथ्याशी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या गुणगौरव सोहळ्यास प्रमुख मान्यवर अभिनेत्री शीतल भावसार अभिनेता अजय भावसार कलर्स मराठीवरील मालिका सुंदरा मनामध्ये भरली यात भूमिका करणारे अभिनय कलाकार प्राध्यापक निलेश जाधव डीजे हो। फिल्म प्रोडक्शनचे दिलीप गांगोडे ऍक्टर आणि डिरेक्टर शरद जोपळे अॅडव्होकेट रणजित जाधव जय जनार्दन स्वामी अनाथाश्रम लासलगावच्या संचालिका संगीता गुंजाळ आशा हरिभाऊ देवडे सरचिटणीस महिला राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्ह्याच्या हे मान्यवर उपस्थित होते अध्यक्षस्थानी राजनंदिनी संतोष आहिरे मातृछाया जनसेवा फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या होत्या अभिनेत्री शीतल भावसार यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त करताना सांगितलं की स्त्रीनं मागे न राहता समाजापुढे आपला आदर्श ठेवला पाहिजे ज्या क्षेत्रात आवड आहे निवडून त्यात स्थान संपादन केलं पाहिजे यश सहज मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो जीव लागतं अभिनयामध्ये नऊ रस असतात त्यात वेगवेगळ्या भूमिका असतात जसं की रागाची आनंदाचे द्वेषाचे भावनेची तशी वेशभूषा ही महत्वाची असते त्याचं व्यक्तिमत्व ठरतं अशा व्यक्तिमत्वाचा खंबीर पाया म्हणजे स्त्री जी सर्व भूमिका निभावत असते अशा स्त्रीचा सन्मान होणं गरजेचं आहे असं प्रभावी विचार अभिनेत्री शीतल भावसार यांनी मांडले ही संकल्पना खरंच प्रशंसनीय आहे अशा स्त्रीचे जी कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करते त्यांना सत्कार आणि पुरस्कार मिळतो तसा महिला घरात गृहिणी म्हणून काम करतात तिचाही सन्मान झाला पाहिजे याच उद्देशाने सर्व क्षेत्रातील एक्कावन्न महिलांचा ट्रॉफी सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यात लासलगाव विसा स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडू दुर्गा दिलीप गुंजाळ उत्कृष्ट नृत्यांगना आणि कलाकार श्रुती अजय भावसर यांना ही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी चांदवड निफाड कळवण सुरकाना नाशिक दिंडोरी अशा विविध ठिकाणांहून महिला आल्या होत्या कार्यसंभ्राती पुरस्कार प्रदान करण्यात आला आपणही सर्वांनी एकमेकांना मदत करत माणसातले माणूस की जपून एकमेकांना मदत केली पाहिजे मग ती कोणत्याही स्वरूपातली असो कोणी अन्न वस्त्र पैसा तर कोणी वेळ ज्ञान देऊन ही मदत करू शकतो सर्वांना एक सूत्रात बांधून माणसातला माणूस जागृत झाला तर वसुदैव कुटुंब कम व्हायला वेळ लागणार नाही स्त्री ही तर सदैव पुढेच असते परंतु पुरुषांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे या एक हात मदतीचा निर्धार करू या माणुसकीचा ही संकल्पना सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना कोणत्याही स्वरूपात मदत करणं हाच उद्देश आहे असे विचार पत्रकार सुभाष जाधव यांनी मांडले कार्यक्रमास मोलाचं सहकार्य मराठा विद्याप्रसारकचे संचालक कादवा सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन माजी आमदार उत्तम गणपतराव भालेराव पूजाताई शांताराम ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचे संचालक लोकनियुक्त सरपंच गणूर शांताराम ठाकरे मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली महाराष्ट्राचे राज्य प्रभारी निलेश दुसेसर शिवसेना महिला आघाडी शहर संघटक आणि समाजसेविका फेमिदा दस्तगीर रंगरेज संस्थापक मैथिली फाउंडेशनचे महेश जाधव आपले रुग्णसेवक रोहित पारख समाजसेविका रुचिता निलेश दुसे नाशिक महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस आशा हरिभाऊ देवडे मंजुला मंगल कार्यालयाचे वडनेर भैरवचे दिगंबर निकम अनिल जमदाडे लताताई माधव बस्ते शिंदवडच्या सरपंच लताताई माधव बस्ते सोमनाथ जाधव आचारी हो नवनाथ सोनवणे मनमाड जाधव हो इन्शुरन्स सर्व्हिसेसचे संचालक संतोष जाधव हो यांनी विशेष सहकार्य केलं कार्यक्रमात उपस्थित विविध स्तरातील एक्सपर्ट टीम आणि इतर सर्व उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत सोनवणे यांनी केलं न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जाधव